माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा. कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची, स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन. तिकडे अनंत गीते आणि सुनील तटकरेंची निवडणूक नाहीये. तटकरे तर असेच पडतील, त्यांच्या कर्माने त्या कंपन्यांच्या ओझ्याखाली ते दडपून जातील. तो कंपन्यांचा दगडच त्यांचा घात केल्याशिवाय राहणार नाही. पण देश कोण सांभाळणार या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमच्याकडे? देश कोण सांभाळणार? तटकरे शुल्लक आहे, सुनील तटकरे शुल्लक आहेत. आपल्याला देश पातळीवर विचार करायचा आहे. देश कोण चालवणार हा प्रश्न महत्वाचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अनंत गीतेंना निवडून द्या असं सर्व मतदारांना आवाहन केलं. गुहागर तालुक्यातील शृंगार तळी इथं झालेल्या युतीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केलं. रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप युतीचे उम्मेदवार अनंत गीते यांनी, मी यावेळेला भाषण करणार नाही, मला फक्त तुमच्या आशीर्वादांची आवश्यकता आहे, म्हणून मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालत आहे असं गीते म्हणाले. मी फक्त आपले आशीर्वाद मागणारे, आशीर्वाद घेणारे तेवढ्या करताच मी ते उभा राहिलोय. पण आशीर्वाद घेत असताना मी आपणा सर्वांना या ठिकाणी नमस्कार करणार आहे. मी साष्टांग दंडवत आपल्याला या ठिकाणी घालणार आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सर्व मतदारांना साष्टांग दंडवत घातला त्याचे हे दृश्य माय कोकणच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणूक आहे, खुर्ची पाहिजे, पण ती खुर्ची पाहिजे म्हटल्यानंतर दुसरा जो देशासाठी जर त्यांनी त्याग केला नसता तर तुझ्या परजोबापासून, आजोबापासून, आजीपासून, वडिलांपर्यंत तुला खुर्ची मिळाली नसती राहुल. ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलेलं आहे, प्राण दिलेले आहेत, त्यांचं योगदान विसरू नको. हीच नम्रता, ही आमच्या शिवसेनेत जी लोकांसमोर दंडवत घालणारी नम्रता आणि ती अरेरावी करणारी उद्धटपणा. उद्धटाच्या पक्षाला मत द्यायचं का तुमच्यासमोर नम्र होणाऱ्या पक्षाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. 124 अ कलम रद्द करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली. सैनिकांच्या हातात बेचक्या देणार काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 124 अ हे आम्ही काढून टाकू, म्हणजे उद्या कोणी यावं, देशाच्या भूमीवरती थैमान घालावं, काही आम्ही कोणी काही करणार नाही. येणे माझ्या बाळा, किती मारलेस तू, एवढेच मारले, मार मार, अजून मार, अजून मार, आणखीन काही लागलं तर सांग बाळा, जेवढाच का तू. ही अशी नपुसकाची अवलाद माझ्या देशावरती राज्य करायला पटेल तुम्हाला, चालते तुम्हाला? ते कलम काढून टाकणार. काश्मीरमध्ये जवानांवरती दगडफेक केली जाते, सैन्य दलाला विशेष अधिकार दिले आहेत, तो आम्ही काढून टाकणार. मग तिकडे काय देणार, बेचक्या देणार सैनिकांना? नशीब असं बोलत नाही की आम्ही सैनिकांना बंदुका देऊ, पण बंदुकामध्ये गोळ्याच देणार नाही. जसं हे कलम काढून टाकणार तसं आम्ही सीमेवरच्या जवानांच्या बंदुकांमधल्या गोळ्याच काढून घेणार. एवढंच राहुल गांधी तुम्ही बोलायचं बाकी ठेवलंय, दुसरं काय ठेवलंय? अनंत गीतेंनी भ्रष्टाचार केला नाही, अनंत गीते हे एक निष्कलंक उमेदवार आहेत असं म्हणत कुठल्याही परिस्थितीत अनंत गीते यांना विजयी करा असं भावनिक आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना, मतदारांना केलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सुनील तटकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांचे दलाल सर्वत्र फिरत आहेत आणि त्यांनीच या राज्याचं वाटोळं केलं आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. या निवडणुकीनंतर सुनील तटकरे इथे दिसणारही नाहीत असंही म्हणायला ते विसरले नाहीत. इतके वर्ष खाता खाल्लेलं आहे, गेले 5 वर्ष यांना खायला मिळालेलं नाही, म्हणून तळतळाट होतोय, तडफडाट होतोय. आणि आता एकदा यांना हरले ना तर पुन्हा ही कीड इकडे वळवणार नाही, अजिबात वळवणार नाही, अजिबात नाही. आणि म्हणून तुम्ही हेच प्रश्न विचारा, खरंच गीतेने काय केलं? नाही काही केलं, कंपन्या नाही काढल्या, जमीन नाही गळपल्या, इकडचे त्यांचे दलाल फिरतायत त्यांचे, तसे गीते तुमचे किती दलाल फिरतायत, फिरतायत का रे? मी जाहीर सभेत विचारतो, कारण हातच्या कंकड्याला आरसा कशाला? दलालामार्फत शेतकऱ्यांना फसवून जमिनी घ्यायच्या, स्वस्तामध्ये जमिनी पत्रात घ्यायच्या आणि मग सरकारी कुठून तरी सरकारकडे जॅक लावून प्रकल्प आणून दाम दुपटीने, चौपटीने, पाचपटीने त्या जमिनी अधिकृतपणे सरकारला विकायच्या. बघा आमचं कसं सगळं साफ सुप आहे, अधिकृत सगळं आहे. आणि पण त्या शेतकऱ्याला तू मारलास का, त्याला फसवलास ना, त्याने त्याला दिलास मोबदला, त्याने त्याला आधी सांगितलं की ह्या प्रकल्पासाठी ही जमीन पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, हा सगळा किनारपट्टा आहे हा आपला आहे, होय माझ्या हक्काचा आहे, शिवसेनेचा आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवरायच्या भगव्याचा आहे, हक्काचा पट्टा आहे.
दलालांना कोणी जमीन विकू नका सरकार। रायगड मतदारसंघातली ही निवडणूक अंतिम टप्प्यावर आली आहे। शिवसेनेनं आपली कंबर जोरकसपणे कसली आहे। या मतदारसंघात मतदार राजा काय कौल देतोय हे येत्या 23 मेलाच स्पष्ट होईल। मुश्ताक खान, माय कोकण, गुहागर, रत्नागिरी। कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची, स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा।